आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। महावितरण मधील कंत्राटी कामगार बेमुदत कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात। संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार बेमुदत कामबंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत। कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करत आहेत। आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयातील अधिकाऱ्यांना नोटीस देऊन प्रशासनाचा निषेध म्हणून आजपासून काळ्या फित लावून ते काम करत आहेत। आपल्या सोबत आता अध्यक्ष निलेश खरात हे आहेत, पाहूया काय म्हणतात ते। निलेश खरात, अध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ। या वीज उद्योगात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती असे साधारणतः 20,000 कंत्राटी कर्मचारी काम करतात। या कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये भरती प्रक्रिया रद्द करून हे जे 10-15 वर्ष हे कामगार काम करतात यांना याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे। या कोरोना काळामध्ये देखील ते निष्ठेने काम करत आहेत, त्यामुळे त्यांना कोविड योद्धा संबोधलं पाहिजे। आमचे साधारणतः 9 कंत्राटी कामगार या ठिकाणी मरण पावलेले आहेत, 12 कामगार घायल झालेले आहेत, यांना या ठिकाणी आर्थिक मदत शासनाकडून मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे। भरती रद्द करून ह्या कामगारांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि हा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत कंत्राटदार या कंपनीतनं काढले पाहिजेत। आज महाराष्ट्र शासनाचं आर्थिक धोरण सगळं बिघडलेलं आहे, तर अशा वेळेस कंत्राटदार जर बाजूला केले तर कंपनीचे साधारणतः 25% पैसे वाचू शकतील आणि हे कंपनीने कंत्राटदारांना बाजूला केलं पाहिजे। कारण हे कंत्राटदार या कामगारांची आर्थिक पिळवणूक करतात, त्यांच्या PFमध्ये भ्रष्टाचार होतो, त्यांच्या पगारातून खंडणीप्रमाणे रकमा काढून घेतल्या जातात, याच्या तक्रार करणाऱ्या कामगारांना कामावरनं कमी केलं जातं, हे सगळे प्रकार या तिन्ही कंपन्यांमध्ये चालतात। त्यामुळे शासनाला आमची मागणी आहे की मागच्या वर्षीसुद्धा ज्या काही आपल्या चर्चा झाल्यात त्याची पूर्तता त्यांनी करावी। आज आंदोलनाचा आमचा हा पहिला टप्पा आहे। राज्यभरातले सगळे कामगार काळ्या फिती लावून आज काम करतायत। पुढच्या 25 तारखेला एक टप्पा होईल आणि नंतर 7 जुलै रोजी सगळे कामगार काम बंद आंदोलन पुकारतील आणि त्याच्या आधी ही वेळ येऊन देऊ नये। शासनाने आमच्याशी त्वरित चर्चा करून आमच्या या मागण्यांवरती सकारात्मक विचार करावा अशी माननीय ऊर्जामंत्री आणि कंपनी प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे।